छत्रपति शिवाजी महाराज हे जेव्हा कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले होते त्यावेळी शिवरायांच्या सांगण्यावरून राजे संभाजी महाराज हे दिलेरखानास जाऊन मिळाले होते। काही महिन्यानंतर दिलेरखानाची छावणी सोडून शंभूराजे ज्यावेळी रायगडाला परत येत होते त्यावेळेस संभाजीराजे रायगडावरती परत येत आहेत याची शत्रूला चाहूल लागेल आणि शंभूराजांना ते पकडतील म्हणून स्वराज्यातले काही गुप्तहेर वेश बदलून संभाजी महाराजांच्या पुढे चालत होते, शत्रूचा ठाव ठिकाणा घेत होते। शंभूराजांना आणि सोबतच्या मावळ्यांना ते सावध करत होते। काही अंतर पुढे गेल्यावर हेरांना आपल्या समोर 3-4 सिंहाचे बछडे दिसले। त्याने ते सिंहाचे बछडे हातात घेतले। त्यावेळी संभाजी महाराज मावळ्यांसोबत येत होते। बछड्यांना हेरांनी पकडले, हे लहान बछडे त्यांच्या हाताला नख मारू लागले। तेवढ्यात त्या बछड्याच्या मातेला बछडे ओरडू लागले याचा सुगावा लागला। ती सिंहीण गुप्तहेराकडे धावून आली। त्यावेळी हेरांच्या हातात तलवार, भाले, दानपट्टे अशी आणख्या काही शस्त्र होती, पण त्यांनी ते सिंहाच्या बछडे त्या सिंहीणच्या समोर फेकले आणि सिंहिणीला दूर सारले। त्या सिंहिणीने आपल्या बछड्यांना छातीशी घेतले आणि ती तिथून जादूगारासारखी निघून गेली। पण त्याचवेळी एक मोठा नरसिंह त्यांच्याकडे पाहत दरकाळी फोडत त्यांच्या दिशेने धावत आला। त्यावेळी शंभूराजे मावळ्यांसोबत काठी मागून येत होते। त्यांनी त्यांना याची थोडीही कल्पना नव्हती। गुप्तहेरांनी त्या सिंहाला देखील भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सिंहाचा राग, त्याचं रौद्र रूप पाहून गुप्तहेरांना अक्षरशः घाम फुटला। सिंहानं झडप मारली, ती झडप एकाच्या पायावर बसली। त्या सिंहानं डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच त्याला उचलून मातीत लोळवलं। इतर गुप्तहेरांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली। त्यावेळी सिंहानं त्यांच्यावरही झडप घातल्याचा प्रयत्न केला। जीव वाचवण्यासाठी गुप्तहेर जीवाच्या आकांतानं ओरडू लागले। पाठीमागून येणाऱ्या शंभूराजांनी हा आवाज ऐकला। संभाजी महाराजांना जाणीव झाली। संभाजी महाराजांनी तलवार उपसली आणि धावतच त्या आवाजात दिसणे आले। पाहतात तर काय, एक भयंकर अकराळ विकराळ असा सिंह आपल्या मावळ्यांवर तुटून पडला होता। एका मावळ्याला त्या सिंहानं अक्षरशः फाडून खाल्लं होतं। अनेक मावळ्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या। त्यावेळी आपल्या मावळ्यांची जीव वाचवण्यासाठी त्या बलाढ्य सिंहाशी झुंज द्यायला सह्याद्रीच्या सिंहाचा छावा असणारा आपला शंभूराजे सज्ज झाला। शंभूराजे सिंहाच्या दिशेने झेपावले। सिंहानं शंभूराजांवर झडप मारली। राजांच्या हातातील तलवार निष्ठून बाजूला पडली। सिंह भयंकर संतापला होता। आता एकच पर्याय उरला होता, एकटं मरायचं नाहीतर मारायचं। पण मरतील ते शंभूराजे कसले? सिंहानं ज्या वेगानं शंभूराजांवरती झडप मारली होती त्याच वेगाने शंभूराजांनी त्या सिंहाची आया पकडली आणि त्याला आपल्या बलदंड बाहुबलानं तो सिंह उचलून आयाही सकट बाजूला फेकला। पण संतापलेला सिंह आणखी एकदा उठून राजांवर धावून आला। त्या सिंहाच्या हल्ल्यात जखमी झालेले आपले आमावळे जीवाच्या आकांतानं तडफडत आणि ओरडत होते। शंभूराजांना ते हाल पाहवत नव्हते, पण रागानं लाल बुंद झालेला सिंह पुन्हा एकदा शंभूराजांवर चाल करून आला। शंभूराजांनी एकदा आपल्या घायाळ झालेल्या मावळ्यांकडे पाहिलं आणि आपल्या अंगातील सगळं बळ एकटवलं, हातातील तलवार बाजूला फेकले। रागानं झेपावणाऱ्या सिंहाची शंभूराजांनी आयाळ पकडली। त्या सिंहाच्या पाठीवर बसून त्याचा जबडा हातात पकडला आणि तो जबडा असा फाडला त्या सिंहाचे खालचे आणि वरचे दात वेगळे झाले। मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेला त्या सिंहाचा जबडा कायम स्वरूपी शांत झाला। सिंह तडफडत मातीत कोसळला। जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाला या स्वराज्याचा राजा असणाऱ्या सह्याद्रीच्या छाव्यानं आसमान दाखवलं होत। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजले दात ही आमची औकात पाहून स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूला पुढे कित्येक वर्ष अक्षरशः घाम फुटत होता।
मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.